जिल्ह्यातून आज उद्धव ठाकरेंना मोठा हत्यार मिळाला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, तरच आमदार अपात्र होतील असा जाहीर सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला। ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। हा जाहीर सल्ला देतो कारण ज्यावेळी गोंधळलेला माणूस असतो त्यावेळी खरी सल्ल्याची गरज असते, असेही आंबेडकर म्हणाले। दरम्यान ठाकरेंनी इतर पक्षांसोबत बोलून म्हणजे चर्चा करून त्यांना सोबत घ्यायला हवे आणि विधान भवनाला घेरावा घेतला पाहिजे। येत्या एका महिन्यात हा निर्णय घ्यावा अशी मागणी केली पाहिजे। जर 16 आमदार अपात्र झाल्यास पुढे 24 आमदारांवर कारवाई होऊ शकते अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे। परंतु शिवसेनेने जर योग्य भूमिका घेतली तर ते स्पीकरला फोर्स करू शकतात महिन्याभराच्या आतमध्ये निकाल देण्यासाठी। आम्ही अपेक्षा अशी बाळगतो आहोत का हा शिवसेनेचे मॅटर आहेत तेव्हा शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे लढाऊ भूमिका घेतील आणि स्पीकर जे आहेत त्यांना एका प्रकारचा अल्टिमम देतील की महिन्याभराच्या आतमध्ये तुम्ही निकाल लागा, कारण का सगळी कागदपत्रं तिथे दाखल झालेली आहेत, आता कोणाचा सही येण्याचं राहिलेलं नाही। उद्धव ठाकरे यांनी आम्ही विधानसभेला घेराव घालू अशी भूमिका घेतली पाहिजे आणि इतर जे पक्ष त्यांना पाठिंबा देतात आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी अगोदर बोललं पाहिजे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।